टॅक्सिडर्मी ही कला भारतामध्ये लोप पावत चालली आहे. मात्र एका अवलियाने ही कला जिवंत ठेवली आहे. या कलेच्या माध्यमातून त्याने हजारो पशु पक्ष्यांमध्ये प्राण फुंकले. चला तर मग जाणून घेऊया ही कला नेमकी आहे तरी काय आणि ही लोप पावण्याचं कारण काय. भारतामध्ये अनेक दुर्मिळ प्राणी पक्षी आहेत. मेल्यानंतर त्यांचं जतन कसं करायचं हा प्रश्न उपस्थित होतो. या मृत प्राणी पक्ष्यांच्या जतन करण्याच्या पद्धतीला टॅक्सिडर्मी असं म्हणतात. भारतामध्ये टॅक्सिडर्मी या कलेच्या माध्यमातून या प्राण्यांचं जतन केलं जातं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण भारतात ही कला जतन करणारे डॉक्टर संतोष गायकवाड हे एकमेव टॅक्सिडर्मिलॉजिस्ट आहेत. टॅक्सिडर्मी हे जशी कला आहे त्या पद्धतीने एक शास्त्रसुद्धा आहे. ह्या कलेमध्ये 5 कलांचा संगम झालेला असतो. पहिली कला आहे शिल्पकला, चर्मकला, सुतारकला, रंगकला आणि शरीररचना शास्त्रकला. या 5 कलांचा संगम होऊन ही टॅक्सिडर्मी कला साकारलेली असते. ही टॅक्सी आणि डर्मी, टॅक्सीचा अर्थ मुवमेंट, हालचाल, आणि डर्मी म्हणजे स्किन, चामडं, डर्मॅटॉलॉजिस्ट असं आपण म्हणतो. तर ह्या चामडं मेलेल्या जनावरापासून चामडं सेपरेट केलं जातं त्याच्या बॉडीपासून आणि त्या चामड्याला टॅनिंग केल्याच्या नंतर पाहिजे त्या आकारामध्ये, पाहिजे त्या हालचालीमध्ये त्याला रूपांतरित करता येतं. अशा ह्या कलेला टॅक्सिडर्मी म्हटलं जातं. हे टॅक्सिडर्मी जसं शास्त्र आहे, ह्या शास्त्रामध्ये ह्या त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रोसेसेस येतात. जसं चामडं काढल्याच्या नंतर त्याला टॅनिंग करणं, त्याचा सांगाडा काढल्याच्या नंतर त्याला इरेक्ट करणं आणि इरेक्ट केल्याच्या नंतर त्याच्यावर फिनिशिंगचं काम करणं, तर ह्या अशा पद्धतीने ते एक शास्त्र आहे. डॉक्टर संतोष गायकवाड यांनी 2014 कुणाल या दुर्मिळ असणाऱ्या सायबेरियन वाघाचं टॅक्सिडर्मीद्वारे जतन केलं होतं. या कलेच्या माध्यमातून प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं 80 ते 100 वर्षांपर्यंत जतन केलं जाऊ शकतं. हे काम करत असताना अतिशय काळजीपूर्वक काम करावं लागतं, कारण कलाकृती साकार करताना त्या प्राण्यांचे अवशेष खराब होण्याची शक्यता जास्त असते. टॅक्सिडर्मी ही प्रक्रिया आपण मॅमल्स म्हणजे ज्याला आपण प्राणी म्हणतो, नंतर बर्ड्स म्हणजे ज्याला पक्षी, मासे आणि सरीसृप अशा ह्या सर्व प्राण्यांवर आपण त्याला प्रयोग करू शकतो. आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव जतन केंद्र, ज्याला वाईल्डलाईफ टॅक्सिडर्मी सेंटर, स्थापन झालेलं आहे. हे टॅक्सिडर्मी सेंटर मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या कोलॅबरेशनने हे जे सेंटर आहे हे देशातलं एकमेव सेंटर आहे. इतर राज्य म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरची राज्य हे जो काही जो दुर्मिळ प्राणी किंवा पक्षी घेऊन येतात त्याला प्रिझर्व करतात आणि पुन्हा ते त्यांच्या इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये प्रदर्शित करतात, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. ह्याच्यामध्ये आपण भरपूर प्राणी आणि पक्षी हे केलेले आहेत, पण बिग कॅट्समध्ये जर पाहिलं तर भारताचा शेवटचा सायबेरियन टायगर जो आज भारतामध्ये तो नामशेष झालेला आहे, तो आज उपलब्ध नाही आहे, असा हा भारताचा शेवटचा सायबेरियन टायगर, वय वर्ष 22, त्याचं नाव कुणाल होतं. हे नैनितालच्या झूमध्ये त्याला प्रदर्शित करण्यात आलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त भरपूर पक्षी आपण वेगवेगळ्या राज्यांसाठी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, भायखळा झू याच्यासाठी आपण प्रदर्शित केलेले आहेत. पाण्यात राहणाऱ्या माशांचेही जतन डॉक्टर गायकवाड यांनी केलंय. त्याबरोबर विविध प्रकारचे मासे, साप, अजगर, बगळे आणि इतर पक्ष्यांवर प्रक्रिया करून महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये देखील या प्राण्यांचं जतन करून पर्यटकांसाठी त्या प्राण्यांमधला हुबेहूब जिवंतपणा दर्शवला आहे. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या अखत्यारीमध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे एक प्रमाणपत्र टॅक्सिडर्मीचं एक कोर्स साकारण्यात येणार आहे. ह्या प्रशिक्षण वर्गामध्ये आपण एक 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना आपण ॅडमिशन्स देणार आहोत. हा कोर्स 4 ते 5 महिन्याचा असणार आहे आणि ह्याच्यामध्ये मॅमल्स म्हणजे प्राणी, पक्षी, मासे, सरीसृप अशा पद्धतीने कशा पद्धतीने प्रिझर्व करावे, सांगाडे कसे उभे करावेत आणि ह्याचं शास्त्रोक्त नॉलेज ह्या विद्यार्थ्यांना दिलं जाईल. कारण की ही जी आर्ट आहे टॅक्सिडर्मी, ही जी कला आहे, ही आज लोप पावण्याच्या मार्गावर आहे. प्राणी पक्षी यांचा मृत्यू झाला तर अनेक प्राणीप्रेमी आणि पर्यटक हळहळ व्यक्त करतात. त्याचवेळी डॉक्टर गायकवाड यांच्यासारखे डॉक्टर पुढे येऊन त्या प्राण्यांवर प्रक्रिया करून त्यामध्ये जिवंतपणा आणतात आणि तेच प्राणी पर्यटकांचं आकर्षण ठरतात.
पण या कलेकडे दुर्लक्ष होत असल्याने ही कला लयाला जात असल्याची भीती डॉक्टर व्यक्त करतायत आणि त्यासाठी तरुणांनी पुढे यावं असं आवाहन डॉक्टर संतोष गायकवाड यांनी केलंय. भारतामध्ये टॅक्सीडर्मी ही कला फार मागासलेली आहे. जर आपण विचार केला तर टॅक्सीडर्मी हा शब्दसुद्धा आपल्या इकडच्या सुशिक्षित लोकांना अवगत नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. तर ह्याच्यासाठीच हा कोर्स एक क्रिएट करून ह्याच्यामध्ये एक की जर एखाद्याने पाळीव पक्षी किंवा प्राणी बनवले तर त्याच्याद्वारे तो वाईल्ड म्हणजे ज्याला वन्यजीव आहे आणि वन्यजीवला फारच भारतामध्ये सुरक्षित केलेलं आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 आधारे. आणि तो कोणी करू नये हा त्याच्यातला एक मानस होता, एक धारणा होती आणि कायद्याच्या बंधनामुळे तसं कोणी करूही शकत नाही. पण आज अशी कंडिशन झालेली आहे की पाळीव प्राणी असो किंवा वन्य प्राणी असो ते आता पिंजराबंद झालेले आहे आणि त्याच्यामुळे ही जर कला अवगत असेल तर फॉरेस्टच्या ऑथॉरिटीने फॉरेस्टच्या परमिशनने वाईल्ड ॲनिमलही प्रिझर्व करू शकतात ज्यांनी कोणी प्रशिक्षण घेतलं आहे त्यांनी. अन्यथा पाळीव प्राणी किंवा पक्षी तो स्वतः जतन करून त्याला एक्झिबिटच्या स्वरूपामध्ये तो उपलब्ध करून देऊ शकतो.